त्यांनी मोजके पंचनामे करून सरसकट पंचनाम्यापासून थांबवलं असा आमचा आरोप आहे. दुष्काळ जाहीर करणं दिरंगाईचा विषय आपल्यापुढे आणला. यामध्ये सरकारनं उभी केलेली संकटाची मालिका इतकी मोठी आहे की बोगस बियाण्यांचा काळाबाजार या राज्यात मध्ये झाला. लक्ष्मी दर्शनासाठी छापा मारण्याचे नाटकही मध्यंतरी झाले. तो काही मंत्र्यांनी तो प्रयोग करून बघितला आणि त्यानंतर केंद्राच्या आयात निर्यात धोरणामुळं शेतकरी संकटात आला. केंद्राच्या शेतकरी विरोधी निर्यात धोरणामुळे कांदा निर्यात लांबली, संत्रा निर्यात लांबली, तांदूळ निर्यात थांबली, कारण तांदळावर सुद्धा 20% निर्यात लावला गेला. आणि या सगळ्यामुळे आज कापसापासून तर आपल्या संत्रापासून तांदळापर्यंत कांद्यापर्यंत हा सगळा शेतकरी आज संकटात सापडलेला आहे. उत्पादन खर्चाच्या 1.5 उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल अशी घोषणा केंद्र सरकारने दिली होती आणि आज मात्र सोयाबीन आणि कापूस हमी भावापेक्षाही कमी दरात विकलं जात आहे. 65% जिनिंग महाराष्ट्रातील बंद आहे आणि त्या जिनिंगसाठी कापूस नाही, कारण एक तर त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं नाही आणि मिळालं तिथे त्यांना भाव मिळत नाही आहे, अत्यंत कमी भाव या सर्व शेतकऱ्यांना मिळतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात यापुढेच आपण सांगितलं आहे की आम्ही शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण या आता दुर्दैवानं सांगावं लागतं, खेदानं म्हणावं लागतं की याच काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी शेतकर्मी विरोधी धोरणामुळं आत्महत्या केल्याचं महाराष्ट्र बघतो आहे. आणि म्हणूनच देशातील एकूण शेतकरी कुटुंबापैकी आज 43.42 दशलक्ष म्हणजेच 48.6% शेतकरी कुटुंबावर कर्जाचा ढोंगर उभा झालेला आहे. राज्यातही लाखो शेतकरी कर्जाच्या बोजाखाली अडकलेला आहे. चालू हंगामापर्यंत घेतलेल्या संपूर्ण कर्जाची सरकारने आता कर्जमाफी करावी अशी मागणी आम्ही नक्कीच करणार आहोत. त्याशिवाय हा शेतकरी उभा राहू शकणार नाही. हे सरकार म्हणजे खरं म्हणजे कठपुतळी सरकार आहे. त्याचं कारण असं आहे की या हाताला दोऱ्या बांधून बावल्या नाचवता जातात, तसा याप्रमाणे दिल्ली दरवाज्यातून जसे हातवारे होतात तसेच हे सरकार हलत असतं आणि दोर त्यांच्या हातात आहे आणि या बाहुल्या त्याप्रमाणे नाचत असतात असं महाराष्ट्र गेल्या वर्षभरापासून बघतो आहे. हे स्वाभिमान शून्य आणि कठपुतळी सरकार असं याला म्हणता येईल. सरकार किती असंवेदनशील आहे हे सर आपण पाहिलं. याचं एक उदाहरण आहे की वाढवण बंदर. वाढवण बंदराच्या संदर्भात स्थानिक मच्छीमारांचा विरोध होता. मागील वर्षी 21 नोव्हेंबर 2022 ला आझाद मैदानावर आंदोलन झालं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं मी बैठक घेतो. बैठकही घेतली नाही आणि त्यामध्ये ते कामही थांबवलं नाही आणि मच्छीमारांना मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त होताना संपूर्ण तो परिसर बघतो आहे. 21 नोव्हेंबर 2023 ला एक वर्ष झालं पण साधी बैठक घ्यायला या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वेळ मिळाला नाही. आमदार नाराज झाले की लगेच बैठक घेतो म्हणून सांगायचं आणि त्या बैठकाच घ्यायच्या नाही आणि त्यांना फिरवायचा अशी पद्धत महाराष्ट्रात सुरू आहे. याबरोबरच सरकारला कायद्याची आणि जनतेची स्वीकृती नाही हे मात्र खेदानं सांगावं लागतं. गेल्या 7-8 वर्षात देशातील आणि राज्यातील विरोधकांना संपवण्याचं आणि पक्ष फोडण्याचं काम केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून सुरू आहे. एक नवा लोकशाही विरोधी पायंडा या मंडळाने आता पाडला आहे. यांना पक्षांतर बंदीची भीती नाही, जनतेची भीती नाही, संविधानाची भीती नाही आणि न्यायालयाची भीती उरली नाही अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दिन आहे, यामुळे लक्षात ठेवा हे राज्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी एक मजबूत लोकशाहीची चौकट आपल्याला घालून दिली आहे. तुमच्या लोकशाही विरोधी कृत्यांना उशिरा का होईना पण चाप बसेल याविषयी मात्र आमच्या मनात अजिबात शंका नाही. आणि म्हणून या राज्यातील अनेक प्रश्न यापुढे जे निर्माण झाले त्यामध्ये अनेक विषय आहेत पण 2 विषय पुन्हा महत्त्वाचे सांगतो आणि यानंतर पुढे जातील. यामध्ये खरंतर आरक्षणाचा खेळखंडोबा या सरकारने आपल्या राजकारणासाठी केलेला आहे. 2 समाजामध्ये भांडणं लावून 2 बाजूला 2 पक्ष उभे राहून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला भेटीस धरण्याचं काम केलं आहे. खरं तर पक्षपोळीपासून स्वतःची बदनामी झाकण्यासाठी
गेलेली पद सुधारण्यासाठी या सरकारने मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी अशा समाजा समाजामध्ये दुवे आणि भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकारकडे आमची मागणी होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय सरकारने घ्यावा, पण 1.5 वर्ष होऊनही या सरकारने त्या संदर्भात कुठलीच भूमिका स्वीकारली नाही. मराठा आरक्षणासाठी असेल किंवा ओबीसीच्या आरक्षणासाठी पुन्हा इंपेरियल डेटा गोळा करण्याची आठवण या सरकारला मागे आम्ही करून दिली होती, त्यालाही आम्ही वाटणीच्या आक्षेपा लावल्या. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय सरकारने 1.5 वर्षात घेतला नाही आणि आता बिहारच्या धर्तीवर जनगणना आणि आरक्षण देण्याचा विचार सरकार करीत आहे, पण हे केवळ तोंडा अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा त्याला तोंडावर हे यांचं हे सोंग आहे असं आमचं मत आहे. धनगर समाज एसटीचं आरक्षण मागते आणि या तीचा अहवाल जो आला आहे मंत्रालयाच्या 6 मजल्यावर जो पडून आहे धुळकात पडला आहे त्यावरची धूळ झटकण्याचा कष्टसुद्धा शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने घेतलेला नाही. मी आपल्या लक्षात आणून देतो की मुस्लिम आरक्षणाला न्यायालयाची आटकाडी नाही, पण एका धर्म देशातून मुस्लिम आरक्षण देण्यासाठी हे सरकार तयार नाही. लिंगायत असतील किंवा इतर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्याकडे बघायला हे सरकार आता लक्ष घ्यायला वेळ नाही. सर्वच आरक्षणातील गुंता वाढवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. केवळ सत्तेसाठी पक्ष फोडलेत आणि एकत्र नांदायला तयार नाही अशी यांची स्थिती आहे. मुख्यमंत्री महोदयाची सर्व शक्ती, न्यायालय अपात्रता, सुनावणी, बंडखोर आमदारांना सांभाळणं, दिल्ली दरबाराची मर्जी राखणं आणि मूळ शिवसेनेविरुद्ध लढण्यात या सर्व शक्ती घालत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त होताना आपण सगळेजण बघतो. हा सर्व खेळखंडोबा या ठिकाणी चालू आहे. देवन आमचे DCM पहिले DCM नागपूरकर DCM एवढे हतबल झाले आहेत की आम्ही कधी त्यांना पाहिलं नाही. त्यांना वरिष्ठ नेत्यांनी अगोदर पहिल्यांदा शिंदे मुख्यमंत्र्यांना सांभाळण्याचं काम दिलं आणि नंतर मात्र त्यांना बारामतीकरांना सांभाळण्याचं काम दिलं. हे जोळी सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकामध्ये आणि तोंडामध्ये ठेस यायला लागला आहे हे महाराष्ट्राचा बघतो आहे. पुन्हा त्यातल्या त्यात नाराज आमदार तर आहेच अशी परिस्थिती आहे. हे सर्व पक्ष तीनही पक्ष एकमेकावर कुरघोळा करण्याची एकही संधी सोडत नाही हे आपण आता मागच्या चित्रावरून दिसले आहे. राज्याचे सर्व डबे घसरले पण तीन मात्र तीन दिशेने सुसाट पडताना आपल्याला दिसत आहे. तिघांचं एकच काम आहे, चोर चोर मावस भाऊ तिजोरी लुटून आपण सगळे मिळून खाऊ एकच काम राज्यामध्ये आता महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघताना आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. म्हणूनच मंत्रिमंडळ विस्ताराची असेल ती सुद्धा ताकद या तिन्ही नेत्यामध्ये नाही. केवळ टाइमपास करून त्या वेळ देऊन आमदारांना खुश करण्यासाठी एक टाइमपास करण्याचं काम सुरू झालं आहे. तिथं शेवटचं एक की राज्यामध्ये अनेक विषय आहेत, त्यातले विषय कोण सुरक्षित आहे, या देशामध्ये या राज्यामध्ये मतस्वातंत्र्य आहे का. विश्वंभर चौधरी नावाच्या आमचे त्यांनी एक निर्भय म्हणून नावाचं एक बॅनरखाली सभा घेत असताना राजकीय पक्षाचा माणूस जाऊन त्यांची सभा उधळून लावतो हे या ठिकाणी खेदानं म्हणावं लागतं. त्याबरोबरच या ठिकाणी आमचे इथे देशमुख साहेब आहेत, त्यांनी 2012 पासून राज्यामध्ये गुटखाबंदी केली. गुटखाबंदीनी केली गुटखाबंदी, परंतु त्या आता राज्यामध्ये सर्रास मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा आणि ड्रग्स विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. आरोपीचे नाव FIR मध्ये येतात आणि आरोपी दोनही बाजूला दोन पिस्तोल लावून हे गुटखा किंग फिरतात. त्यांना मोका लावण्याची आवश्यकता होती, पण सरकार मात्र गृह खातं आणि हे मला वाटतं अन्न औषध विभाग दोघांच्याही पोलीस आणि औषध विभागाच्या दोघांच्याही आश्रयाखाली या राज्यामध्ये दर महिन्याला 1,000 कोटी रुपयाचा गुटखा विकला जातो हे आता या ठिकाणी दिसते आहे. गुटखा विक्रीमध्ये हे राज्य आता आघाडीवर झालेलं आहे. फार आपल्या शेजारील राज्यातून कर्नाटक, गुजरात आणि नागपूरसुद्धा हे गुटखा निर्मितीचा कारखाने या ठिकाणी आहेत अशी माहिती आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. यामध्ये मी एवढंच सांगेल की आज चहापानाचं निमंत्रण मिळालं, परंतु एकूणच राज्यातील परिस्थिती ही सर्व परिस्थिती बघता शेतकरीच्या डोळ्यातील अश्रू बघता हा जर चहापान टाळला असता तर उचित झालं असतं. हे इव्हेंट टाळले असते तर उचित झालं असतं. किमान त्या शेतकऱ्याप्रती तुमच्या संवेदना शिल्लक आहेत हे महाराष्ट्रातील
महाराष्ट्र जनतेला बघता आलं असतं. युवा युवा बेरोजगारांच्या डोळ्यात सुरू आहे. 100 मोर्चे या अधिवेशनावर येत आहेत. म्हणजे प्रश्न किती मोठे उभे आहेत. 2-2 किलोमीटरच्या लाईन मंत्रालयाच्या पुढे लागले जातात आणि लोक आपले प्रश्न घेऊन तासन तास तिथे ताटकळत उभे असतात. आणि एकीकडे शासन आमच्या आपल्या दारी म्हणून आपली स्वतःची पाठ ठोकून घेत आहे. म्हणजेच जनतेचे प्रश्न सुटत नाही म्हणून लोक मंत्रालयापर्यंत जातात. हे अशा अनेक प्रश्नांमुळे महाराष्ट्र आता उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतो आहे. कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. बेरोजगारांना न्याय नाही. शेतकऱ्यांना स्वतः नुकसान झालं तर मदत नाही. आणि यामुळे हा विदर्भाचा विदर्भामध्ये हे अधिवेशन होत असताना विदर्भाचा सुपुत्र म्हणून विदर्भातील वाहतुकला म्हणून मी नक्कीच आपल्या सर्वांचं इकडे स्वागत करत असताना या प्रश्नांना न्याय देत असताना हे प्रश्न सोडत असताना या महिलांचे प्रश्न पिडितांचे प्रश्न सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी आम्ही आपल्याकडून मदत मिळेल आपलं सहकार्य मिळेल. शेवट हे अधिवेशनाची फलश्रुती शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळावं बेरोजगारांना न्याय मिळावा या राज्यातील कायदा सुव्यवस्थामध्ये स्थिती सुधारावी या राज्यातील बिघडलेली कायदा परिस्थिती सुधारण्यासाठी मदत व्हावी त्यावर चर्चा व्हावी आणि आरक्षण आहे अनेक विषयावर चर्चा व्हावी अशी आमची या अपेक्षा आहे. परंतु त्या कुठल्याही गोष्टीमध्ये सरकारला रस नाही. कमी कालावधीमध्ये अधिवेशन होत आहे यासाठी आणि राज्यापुढील प्रश्न इतके मोठे असताना चहापानला जाणं उचित नाही म्हणून आम्ही चहापानाला परत बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे आणि त्यामुळे आज आम्ही तिकडे जाणार नाही. पण सर्व पत्रकार मित्रांना आमची विनंती आहे या अधिवेशनामध्ये जे प्रश्न चर्चेला येतील त्यांना न्याय देण्यासाठी आपली सुद्धा मदत आम्हाला मिळावी सहकार्य मिळावं अशी अपेक्षा आपल्याकडनं मी व्यक्त करतो आणि आपण आलात आपल्याला धन्यवाद देतो. यानंतर आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आपल्याशी संबोधित करणार. काय आहे नका काळजी खूप आहे अर्धेच बोललो अर्धे मुद्दे अजून या सरकारला मुद्दे सांगता आम्ही कमी करू इतके मुद्दे आमच्याकडे आहेत. कारण सरकारने एवढे निर्माण करून दिलेले आता वडेट्टीवार साहेबांनी सगळी चहापानावर बहिष्काराची भूमिका सांगितलेली आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे गारपिटीचा मुद्दा आहे दुष्काळाचा पण मुद्दा आहे. आणखी आणेवारी जाहीर होत असताना सुद्धा दुष्काळ फक्त 40 तालुक्यात जाहीर झालेला आहे. 40 तालुके महाराष्ट्रात मला वाटतं महाराष्ट्रात याची संख्या दुष्काळग्रस्त तालुक्याची संख्या मोठी आहे. राजकीय हेतून प्रेरित होऊन बरेच तालुके दुष्काळ जाहीर झाले कारण याची दुष्काळ जाहीर करण्याची जी पद्धती आहे नजर आणेवारी असेल आणि आता आणखी मान्यवारी असेल या सगळ्या आणेवारीतून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. सगळ्या तालुक्यात ही भूमिका आमची महाविकास आघाडीची राहणार आहे. हे सगळं होत असताना आरोग्य विभागाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी या महाराष्ट्रात नागपूर असेल संभाजीनगर असेल नांदेड असेल कोल्हापूर असेल ठाणे असेल ठाण्याचं कळवा असेल या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं मृत्यू झाले मोठ्या प्रमाणावर फक्त महाराष्ट्रात असे मृत्यू कधीही झालेले नव्हते. औषध खरेदी झालेली नाही कोणत्याही प्रकारे हत्तींद्वारे संस्थेच्याद्वारे कोणतेही औषध खरेदी झाली नाही. नवीन जे मंडळ स्थापन केलं सरकारने याच्याकडून सुद्धा 1 रुपयासुद्धा औषध खरेदी आतापर्यंत झालेली नाही. जे सरकारच्या वतीनं त्या त्या वैद्यकीय महागावर 30%, आता त्याची 40% मर्यादा केलेली आहे ना DPCच्या माध्यमातून जेवढा निधी असतो तेवढ्यातूनच औषध खरेदी झाली ही काही जनतेला पुरेशी नाही हा एक मुद्दा याच्यातला. आणि दुसरा मुद्दा या खात्यामध्ये आरोग्य खात्यामध्ये एवढा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे की चांगले चांगले अधिकारी साईड पोस्टला बसलेले आणि भ्रष्टाचारी अधिकारी मुख्य जागेवर येऊन ठेवलेले आहेत. आजच या संदर्भात निश्चित या अधिवेशनाची भूमिका होईल की ज्या पद्धतीनं आरोग्य विभागात भ्रष्टाचार माजलेला आहे चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय केलेले जातोय आणि जे अधिकारी कामाचे नाही जे अधिकारी काम चुकारेत पण भ्रष्टाचारी आहेत अशा अधिकाऱ्यांना मुख्य जागा दिली जाते ही स्थिती आहे. या महाराष्ट्र ड्रग्सचे कारखाने अधिकृतरित्या चालवले जातात की काय अशा प्रकारची स्थिती आहे. सगळ्यात आधी ड्रग्स सापडलं नाशिकमध्ये नाशिकच्या ड्रग्सच्या फॅक्टरीवर कारवाई केली मुंबई पोलिसांनी संभाजीनगरातल्या ड्रग्सच्या कारखान्यावर कारवाई केली अहमदाबाद पोलिसांनी आणि तुमच्या मीडियाला का आलं नाही माहीत नाही कारण मीडियासुद्धा काही गोष्टी झाकून ठेवतं. काल परवाच्या दिवशी रात्री रायगड जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे कर्जत तालुक्या खोपोली तालुक्यामध्ये आणि ही कारवाई केली नवी मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाने.
मीडियावर कुठे अजूनही ही बातमी दिसलेली नाही, परंतु दिवसाढवळ्या ड्रग्सचे कारखाने या महाराष्ट्रात चालू आहे. ड्रग्सचा आरोपी दिवसाढवळ्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून पळून गेलेला आहे. एवढ्या मोठ्या गोष्टी होत असताना बाकीचे तर गुन्हे जर बघितले या महाराष्ट्रात, तर मला वाटतं महाराष्ट्राला लाज वाटेल अशा प्रकारची स्थिती आहे. मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जातात. विदर्भाचे अनेक प्रकल्प अजूनही तसाच अनुशेष बाकी आहे. संत्र्याच्या भावाचा प्रश्न आहे. संत्र्याचा आयात निर्यात बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होती, त्याला सवलती देण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या, परंतु संत्रा उत्पादकांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. मराठवाड्यात मागच्या 1.5 महिन्यापूर्वी बैठक झाली, 14,000 कोटी रुपयाच्या घोषणा केल्या गेल्या सिंचनाच्या बाबतीत, परंतु मला वाटतं इथे जयंत पाटील साहेब पण बसलेले आहेत. 14,000 कोटी रुपयाच्या घोषणा तर झाल्या, परंतु याचा सर्वे करण्यासाठी 50 कोटी रुपये मागच्या 1.5 वर्षाने दिलं जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे या फक्त बंप घोषणा या सगळ्या केल्या गेल्या. दुधाचा प्रश्न, शेतकऱ्यांचा जे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुधाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज दूध 22 रुपयापर्यंत 23 रुपयापर्यंत दुधाचे भाव आलेले आहे आणि याच्यावर सरकार कुठे तोंड उघडायला तयार नाही. मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहे, महानंदासारख्या संस्था आहेत, अशा संस्था बंद व्हायच्या मार्गावर आहेत आणि राज्य सरकारला त्या बंद व्हाव्या अशाच प्रकारचे राज्य सरकारचा प्रयत्न चालू आहे. परंतु जो दूध उत्पादक शेतकरी आहे याला कोणताही न्याय आताचं सरकार देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या स्थितीविषयी वडेट्टीवार साहेब बोलले, परंतु विमा जो विमा अग्रिम विमा मिळायला पाहिजे होता 25% सुरुवातीला दुष्काळ स्थितीमध्ये. राज्याच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केली की दिवाळी गोड होईल, परंतु अग्रिम विमा सुद्धा अजून मिळाला नाही. आणि याच्यात काय दुष्काळ 13वा महिना आपण असं म्हणतो त्या पद्धतीनं जी गारपीट आता झाली, या गारपीटीच्या नंतर अनेक ठिकाणी ज्या जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली, या सगळ्या गारपीटीनंतर सरकारने अजूनही कित्येक ठिकाणी पंचनामे सुद्धा करण्याचे आदेश दिलेले नाही. अधिकारी हातावर हात घेऊन बसलेले काही ठिकाणी निश्चित होत आहेत, परंतु सरकारच्या नुसत्या घोषणा या सगळ्या चालू आहे. कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, कापूस अजून सुद्धा मागच्या वर्षीचा काही शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला आहे, कारण एक वेळ कापसाचा भाव 12,000 पण गेला होता आणि या सरकारच्या काळात तो 6,200 रुपये पण खाली आलेला आहे. आणि यावर्षी तर कापसाचं सुद्धा आताचं पीक वाया जाणार अशी स्थिती आहे. परंतु कापूस, सोयाबीन, कांदा, कांद्याला अनुदानाची घोषणा केली होती, अजूनही कांद्याचं अनुदान पूर्णपणे शेतकऱ्याला मिळालं आहे. त्याच्यातच कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीत केंद्राने जे धोरण जाहीर केलं, मला वाटतं ते शेतकऱ्यावर अन्याय करणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती या महाराष्ट्रातली आत्ताच्या घडीला जर बघितली तर अतिशय विदारक आहे. सरकार मोठे मोठे इव्हेंट करण्यास, सरकार शासन आपल्या दारी म्हणतंय, शासन आपल्या दारी जाऊन करतंय काय अशा प्रकारची स्थिती आहे. स्वतःचा प्रचार सरकारी खर्चानं करण्याची एक नवी पद्धत या सरकारनं सुरू केलेली आहे. हा महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना थांबवण्याचा एक प्रयत्न म्हणून आत्महत्या थांबवणारा महाराष्ट्र निर्माण करेल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु या महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आता आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत की त्या थांबता थांबत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या सगळ्या अधिवेशनामध्ये निश्चित महाविकास आघाडी आरक्षणाचा प्रश्न आहे, वेगळा प्रश्न, वेगवेगळे सरकारमधलेच मंत्री. आता मला असं वाटतं तुम्हाला अधिवेशन कोणत्या प्रश्नावर चालेल इथले सगळे बोर्ड्स बघून घ्या तुम्ही. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारमधल्याच मंत्र्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री एक निर्णय घेतात, त्याच सरकारमधले एक कॅबिनेट मंत्री वेगळ्या भूमिका घेतात. नेमकी सरकारची भूमिका काय? एक मंत्री एका बाजूनं बोलतो, दुसऱ्या मंत्री दुसऱ्या बाजूनं बोलतो, याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांचा आपल्या कॅबिनेट मंत्र्यावर, आपल्या कॅबिनेटच्या निर्णयावर नियंत्रण राहिलं नाही. मुख्यमंत्री स्वतःची सत्ता, स्वतःची खुर्ची वाचवण्यात मजबूर आहे अशा प्रकारची स्थिती आहे. आपण अशा प्रकारे जनतेवर अन्याय करणाऱ्या, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या, माता भगिनीवरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्रात देशातली सगळ्यात मोठी स्थिती आहे. सगळ्यात जास्त गुन्हे, मग मर्डरचे असतील, महिलावर अत्याचाराचे असतील, या सगळ्या जर बघितलं तर आजच कालच त्याचे आकडेवारी प्रसिद्ध झाले. आपण अशा सरकारबरोबर चहापान आम्ही का करायचं? शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारबरोबर चहापान का करायचं? माता भगिनीचं संरक्षण न करणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापान का करायचं? तरुणाईला ड्रग्सच्या विळख्यात अडकवणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापान का करायचं? अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीने घेतलेली आहे आणि म्हणून सरकारच्या या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. म
मला असं वाटतं आता तुम्ही काय सुपारी घेऊन आले, मला वाटतं आमची भूमिका ऐकून घ्या, ऐकून घ्या, आमची भूमिका ऐकून घ्या ना जरा. नाही 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 आम्ही काय केलं सगळं माहिती, आता तो विचारायची वेळ नाही. या आता चहापानावर बहिष्कार का टाकतो आणि आम्ही भूमिका सांगितलेली आहे. तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम्हाला माझा प्रश्न आहे की ज्यावेळी राजकीय ताकद दाखवायची होती त्यावेळी सगळे एकत्र आले आणि वज्रमूळ सभा घेण्यात आल्या. आता जे शेतकऱ्यांचा प्रश्न वारंवार उपस्थित होतो त्यावेळी कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून एक कलेक्टिव्ह इनिशिएटिव्ह घ्यायचं होतं, यामध्ये फेल्युअर आलंय का? कारण राष्ट्रवादीने एक ट्रॅक्टर त्यांची यात्रा सुरू केली, तुम्ही काही ठिकाणी जाऊन येत दिसलं, पण एक आघाडी म्हणून कलेक्टिव्हली काहीतरी इनिशिएट करायचं होतं हे दिसलं. नाही बघा, अवकाळी पाऊस आल्या आल्या अधिवेशनाला सुरुवात होते. काही भागामध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते त्या त्या भागामध्ये फिरून आलो, आम्ही पण अनेक भागामध्ये फिरून आलो, जिल्ह्यात पाहून आलो. ती परिस्थिती पाहिल्यानंतर सभागृहात मांडायची असते. अधिवेशन सुरू आहे, सरकारला ज्या विचारू सरकारने ती मदत केली पाहिजे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज एकत्र आहोत तुम्हाला सगळ्यांना दिसते. ही वज्रमूळ सत्तेसाठी नाही, सत्तेतून सत्तेशी बेमानी करून आणि पक्षाशी बेमानी करून जे मिळवलं आहे त्याविरुद्ध ही वज्रमूळ होती. सत्ता ही महत्वाची नाही आहे, महाराष्ट्रातील जनता आम्हाला महत्वाची आहे म्हणून वज्रमूळ होती. आपण या शेतकऱ्यांना प्रश्नासाठी या अधिवेशनात तुम्हाला दिसेल आम्ही काय म्हणणार आहोत. आणि या अधिवेशन संपल्यानंतर सरकार जर अपयशी ठरलं तर पुढची भूमिका काय आहे ती महाविकास आघाडी म्हणून आम्ही ठरवू. नाही नाही तुम्ही जे सांगितलं होतं 2 लाखाची कर्जमाफी याच अधिवेशनात, नागपूरच्याच अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आलो होतं त्यावेळेस केली होती 2 लाखाची. ऐकून घ्या, महाविकास आघाडी सरकारनं प्रोत्साहन अनुदान द्यायची घोषणा केली होती, पण त्यावेळेस कोविडची स्थिती आली, काही प्रमाणात वाटप सुरू झालं होतं. या सरकारने सुद्धा ते देण्याची घोषणा केलेली होती, दिली का तर नाही दिली. गारपीट, पूर, तोकते वादळ हे सगळं महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलं. जाऊन विचारून घ्या, या सगळ्या लोकांना मदत या सरकारने केली. या सरकारमधले अनेक कॅबिनेट मंत्री इथं बसलेले, सगळी मदत वेळच्या वेळी पोहोचलेली. मागच्याच अधिवेशनात 4,000 कोटी रुपये सततच्या पावसाचे या सरकारने जाहीर झालेले. तुम्हीच विचारा आता सरकारला जाऊन की या 4,000 कोटी रुपये किती रुपये दिले. मोठ्या मुश्किलीने 700 कोटी रुपये आलेले आहेत. सरकारने घोषणा मोठी केली होती की NDRF निकषापेक्षा दुपटीनं, NDRF निकषा इतकी सुद्धा मदत अजून शेतकऱ्याला मिळालेली नाही. खोपोलीची असणार आहे ना मग अधिवेशनात असते कोण? मी आहे ना त्या पक्षाचा, पक्षाची बैठक आहे, नेत्यांची बैठक नाही. उद्यापासून अधिवेशन आहे, उद्यापासून अधिवेशन आहे. आज आपण विरोधी पक्षांच्या कडून ही आजची पत्रकार परिषद आहे. आम्ही चहापानाला जात नाही हे सांगण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या मरुड प्रमुख मुद्द्यावर आहे त्याला विषयांतर करू नका, तुम्हाला आमची विनंती आहे. प्रश्न नाही, हे ओबीसी मराठा हे दोनही आंदोलन जे राज्यात सुरू आहे ते सरकार पुरस्कृत आहे. सरकारने आत्ताची गेलेली पद जे पक्ष फोडून घालवली होती, पद गेली होती, ती पद त्याच्याकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा केविलवाना प्रयोग आहे. आणि म्हणून काही नेत्यांना त्या ठिकाणी प्रोजेक्ट करून ते विषय मांडून आपसात भांडण कसे लावले पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष मूलभूत प्रश्नाला बाजू बगल कशी देता येईल किंवा लक्ष जाऊ नये. या राज्यातील जो भ्रष्टाचारांनी कळस घातलाय, पुरण केलंय भारत, त्या प्रश्नाकडे लक्षच जाऊ नये ही भूमिका आहे. म्हणून यामध्ये दोन समाजाला, धर्मात आपल्या समाजाला झुंजवण्याचं काम सुरू आहे. केवळ कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, कायद्याच्या चौकटीत जो बसत असेल त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे, ती भूमिका आमच्या सर्वांची आहे. त्या पलीकडे जर काही होत असेल तर न्यायालय आहे, कुठे काय मागता येईल. पण सरकारमधील मंत्री जर भूमिका मांडत असतील तर यापूर्वी सुद्धा आम्ही भूमिका मांडलेली आहे की तुम्हाला सरकारमध्ये राहून ती भूमिका मांडता येणार, सरकारच्या बाहेर पडून भूमिका मांडावी. एक काय
संपला तो विषय. इकडे तुम्ही हे मी नाही म्हटलंय, त्याच्या खाली कोण म्हटलंय बघा, तो वाचा जरा बाजूला वा, तो रामाचे दास म्हटले, रामाचे दास आहेत ना त्यांनी, ते रामाचे दास त्यांनी संशय व्यक्त केला. मी नाही, तुम्ही त्यांना विचार. नाही, ते पुरवणी मागण्या बघूनच कळेल, ते वाईट उद्या कळेल ते म्हणलं. सांगतो नक्की. ज्या जे बघा, जे जे समाजात भांडण लावून महाराष्ट्राला अस्थिर करू शकतील, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला जर हडताळ पाडत असतील, तर ते विषय आम्ही तिकडे मांडू. आरक्षण ज्या त्या समाजाचं आहे, मला मी ओबीसी आहे, माझ्या स्वतःच्या आरक्षणाचं रक्षण करणं, संरक्षण करणं हे माझं काम आहे, परंतु मी इतरावर आरोप करणं हे मला हे चुकीचं आहे. कोणताही असेल, दरांगे पाटील असू देत, भुजबळ असू देत, यांनी ही जी भूमिका आता स्वीकारून एकमेकावर वैयक्तिक पोरगडी सुरू केली आहे. समाजाचे प्रश्न बाजूला राहिले, हे भुजबळ तसे, ते दरांगे तसे, या विषयात स्वारस्य नाही. तुमच्या आरक्षण धक्का लागणार नाही, सरकारही म्हणते आणि आम्ही म्हणतोय की आमच्या आरक्षणावर धक्का लावू नये. मग विषय आला कुठे? राहिला विषय जे काही दाखले बिकले द्यायचा जो काही विषय आहे, तर सरकारने तिकडे मांडावं. 24 तारीख सरकारने मुदत दिली आहे, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय सरकार सोडवेल. मोठी यादी आहे, तुम्ही सगळंच आता पहिल्याच दिवशी ओपन करा म्हटलं तर कसं, जरा तिकडे एकाला अधिवेशन चालू द्या. अधिवेशन फक्त न करणाऱ्यांची यादी मोठी आहे, वाचून दाखवायला वेळ लागेल. न करणाऱ्याचे म्हणाल तर 2-4 सांगतो पुढे. नाही, महाराष्ट्रातले अनेक उद्योग बाहेर गेले जात आहे. नागपूरचा उद्योग गेला सगळ्यांना माहिती, 28,000 कोटीचा ज्ञानमधला लपून राहिलेला नाही. ऑक्सिजन गेलाय, मोठे मोठे उद्योग गेलेत. केंद्र सरकार म्हणते की आम्ही उद्योग केंद्राकडून उद्योग आणून केंद्र सरकारने आम्हाला दिले असे सीए म्हणतात, पण अजूनही नवीन उद्योगाचे कारण महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक कमी होत आहे. महाराष्ट्राकडे उद्योग इन्व्हेस्टर इकडे पाठ फिरवत आहे, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे. ही जी परिस्थिती निर्माण केली, महाराष्ट्रात येणार कसे? त्यामुळे हा विषय होता. जे उद्योग गेले त्याची यादी, त्याची माहिती आम्ही सरकारला विचारतो. ओके, लास्ट लास्ट नाही, मी म्हणालो ना, याचं उत्तर मी दिलं आहे. चोर चोर मावत भाऊ सगळे मिळून आपण खाऊ, अजून त्यात काय उत्तर असं करून दुसरं काय? चल एक मिनिट, कोणता आहे कोणता? देखो, आपको भी पता है कि सरकार आई थी, सरकार ने काम शुरू किया. कोरोना जैसी महामारी को सरकार को सामने जाना पड़ा. करीबन 20 महीना हम लोग इससे जूझते रहे, पूरा देश और पूरी दुनिया जूझते रही. उस वक्त कोई विषय कोई आरक्षण का था नहीं. अभी जो है ये कोई कोर्ट में कभी भी निर्णय था, अभी कोर्ट में कोई अभी है ही नहीं. कोर्ट ने कुछ को रोका तो नहीं है 5% देने के लिए, केवल ये एक समाज का द्वेष करके दे नहीं रहे. हमारी ये मांग जारी रहेगी. आमचा पक्ष ओरिजिनल आहे, आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे. ऐका जरा, उत्तर ऐका. आमचा पक्ष ओरिजिनल आहे, आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे.
आमच्यातून जर कोणी बाहेर गेलं आणि त्यांचं ऍप्लिकेशन जर विधानसभेच्या अध्यक्षांनी एंटरटेन केलं असेल, तर विधानसभेचे अध्यक्ष जे डिस्क्वालिफिकेशनवर निर्णय घेत आहेत त्याच्या आधी त्यांनी केलेली ही प्रिजुडाईज ऍक्शन आहे असं माझं म्हणत आहे. ऐका ऐका पूर्ण. आणि त्यामुळं आम्ही कुठली मागणी केलेली नाही. आम्ही मागणी न करण्याचं कारण आमचाच पक्ष आमचंच कार्यालय ते आहे आणि त्यामुळं आम्ही मागणी करण्याचा प्रश्न नाही. ज्यांनी अर्ज केलाय मला माहित नाही कोणी अर्ज केलाय का. अर्ज केला असेल तर तो अर्ज एंटरटेन करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे की नाही हा त्यांनी आणि त्यांनी केलेली कृती ही आता डिस्क्वालिफिकेशन त्यांच्यासमोर आहे. 31 जानेवारीच्या त्याच्यावर ते निर्णय घेणार आहे. त्याच्या आधी त्यांनी ही केलेली ती आधीच केलेली कृती आहे त्यामुळं त्यावर बघू आपण पुढे. व्हीप जारी करण्याचा प्रसंग आला नाही. प्रसंग आला तर ते व्हीप जारी होते. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर आमची भूमिका ही आहे की देर इज नो डिस्प्यूट इन द पार्टी. आमची आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडलेली आणि कारण जे ज्यांनी डिस्प्यूट ज्यांनी तिकडे इलेक्शन कमिशन कडे जाऊन आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी कधी पक्षविरोधी कोणतीही कृती पवार साहेबांच्या विरोधात अर्ज देणे किंवा कोणती असं कोणतेही काम यापूर्वी केलेलं नाही. त्यामुळे अचानक तिथे अर्ज केलेला आहे त्याची सुनावणी तिथं चालू आहे. 8 तारीख आता अजून 1 तारीख पडलेली आहे त्यामुळे बघू नाही नाही एवढी घाई करायची नाही. नाही असं आहे की माझ्या पक्षाचे सदस्य त्या तिथं आले किती कुणी कुठेही गेलेलं असलं तर त्या तिथं आले तर ते बसू शकतातच ना. आम्ही असं मानतच नाही की आम्हाला सोडून कुणी गेलेलं आहे आजपर्यंत या क्षणी. आता सत्तेत जाऊन शपथ घेतलेली आहे हा विरोधाभास आहे पण ते आमचं डिस्क्वालिफिकेशनची केस चालू आहे ना. त्याच्यावर आम्ही स्वतःहून पत्र देऊन हे करण्याची गरज नाही. आमचाच पक्ष मूळ आहे. नाही काय अन्याय वगैरे ते आम्ही आता तिकडे सभागृहात मानू ना बाहेर मानण्यापेक्षा जरा सरकारला विचारू.